विकसित देशाचा संकल्प पूर्ण करण्यासाठीच 10 वर्ष पारखून घेतलेल्या सरकारला जनतेनं पुन्हा एकदा सत्ता दिली आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावावर उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या सगळ्या आरोपांना लोकसभेत आक्रमक उत्तर दिलं. देशातल्या 2024 सार्वत्रिक निवडणुकांमध्ये जनतेनं अत्यंत परिपक्व जनादेश दिला आहे, मात्र आपल्याला विजय मिळाला आहे असा भ्रम काँग्रेस आणि विरोधक जाणून बुजून पसरवत आहेत. खरं तर जनतेनं काँग्रेसलाही जनादेश दिलाय आणि तो म्हणजे विरोधात बसण्याचा. सलग तिसऱ्यांदा काँग्रेस देशात 100 जागांचा आकडाही गाठू शकलेली नाही. 1984 बहुमत मिळाल्यानंतर इतक्या वर्षात 10 लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला 250 जागा गाठता आलेल्या नाहीत. या निवडणुकीत 13 राज्यात 0 जागा मिळवणारी काँग्रेस आता परजीवी काँग्रेस झाली आहे. हा जनादेश काँग्रेसनं प्रामाणिकपणे स्वीकारावा असा आक्रमक हल्लाबोल पंतप्रधानांनी केला. काँग्रेस के लिए भी इस देश की जनता ने जनादेश दिया है और इस देश की जनादेश है कि आप वहीं बैठिए. चीखते रहो, चिल्लाते रहो, आदरणीय सभापति जी, कांग्रेस के इतिहास का ये पहला मौका है जब लगातार तीन बार कांग्रेस 100 का आंकड़ा पार नहीं कर पाई. कांग्रेस के इतिहास में ये तीसरी सबसे बड़ी हार है. राहुल गांधी यांनी काल उपस्थित केलेल्या सर्व आरोपांना पंतप्रधानांनी उत्तर दिलं. शेतकऱ्यांना पूर्वीपेक्षा अधिक हमीभाव मिळत आहे. नीट प्रकरणात आरोपींचं अटकसत्र सुरू आहे असं ते म्हणाले. हिंदू समुदायाला बदनाम करण्याचा प्रयत्न या सभागृहाला करण्यात आला ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट होती असं सांगत हिंदूंना दहशतवादी आणि हिंसक ठरवणं काँग्रेसची जुनी सवय आहे अशी टीका पंतप्रधानांनी केली. जेव्हा काँग्रेसला सत्ता मिळत नाही तेव्हा ते देशभरात अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करतात. भाषा, उत्तर दक्षिण अशा मुद्द्यांवरून देशातल्या राज्यात भांडणं लावतात. जातीजातीमध्ये भांडणं लावतात आणि खोटं बोलून जनतेमध्ये भ्रम निर्माण करतात. काल सभागृहात आपण अशाच खोट्याचं नाट्य पाहिलं असं सांगत पंतप्रधानांनी राहुल गांधी यांच्यावर नाव न घेता टीका केली. त्यांनी CAA, EVM, संविधान अशा सगळ्या मुद्द्यांवर खोटं पसरवलं आणि खोटं पसरवून निवडणूक जिंकता येतात हे लक्षात आल्यावर काँग्रेसला खोटं बोलण्याची चटक लागली असं मोदी म्हणाले. आणि जेव्हा देशावर 60 वर्ष राज्य करणारा पक्ष जनतेला भ्रमित करणारी वक्तव्य मुद्दाम करतो तेव्हा त्यांना देश अराजकतेकडे न्यायचा आहे याचंच हे निदर्शक असतं. अराजकता फैलाने का प्रयास किया गया है. देश सच्चाई जानते हैं कि ये हजारों करोड़ रुपये उसकी हेरा फेरी के मामले में जमानत पर बाहर है. ये OBC वर्ग के लोगों को चोर बताने के मामले में सजा पा चुके हैं. इनको सर्वोच्च अदालत पर गैर जिम्मेदाराना बयान देने के बाद माफी मांगनी पड़ी है. इन पर महान स्वातंत्र सेनानी वीर सावरकर जैसे महान व्यक्तित्व का अपमान करने का मुकदमा है. या देशानं दीर्घकाळ तुष्टीकरणाचं राजकारण पाहिलं
मात्र आम्ही संतुष्टीकरणाचं राजकारण करत आहोत. याचा अर्थ प्रत्येक योजना 100% सर्वांपर्यंत पोचवणं हाच सामाजिक न्याय आहे आणि हीच खऱ्या अर्थानं धर्मनिरपेक्षता आहे. आमची नीती, आमची नियत आणि आमची निष्ठा पाहूनच जनतेनं आमच्यावर विश्वास दाखवला आहे. या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी आम्ही सिद्ध आहोत. कोट्यवधी लोकांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी विकसित देशाचा पाया या निवडणुकांनी रचला आहे आणि या पायावर विकसित देशाची इमारत आम्ही उभी करणार आहोत, असं पंतप्रधान म्हणाले. गेल्या 10 वर्षात आमच्या अनेक उपलब्धी आहेत, मात्र आमचं सर्वात मोठं यश म्हणजे देशाचं काहीही होऊ शकत नाही या निराशेच्या गर्दीतून आम्ही देशाला बाहेर काढलं आणि आपण काहीही करू शकतो हा विश्वास देशाच्या मनात रुजवला. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातलं एक विधान उद्धृत करत पंतप्रधान म्हणाले, देशाच्या विरोधात काम करणाऱ्या इकोसिस्टीमला आमचं आव्हान आहे की तुमचे इरादे कधीही पूर्ण होणार नाहीत आणि त्यांच्या प्रत्येक कारस्थानाचं उत्तर त्यांना आता त्यांच्याच भाषेत दिलं जाईल, असा स्पष्ट इशारा पंतप्रधानांनी दिला. विरोधकांनी निवडणुकांच्या मानसिकतेतून बाहेर पडत सकारात्मक राजकारण करावं आणि देशहितासाठी सरकारसोबत येऊन एकत्र काम करावं, असंही पंतप्रधान म्हणाले. तिसऱ्या कार्यकाळात आमचं सरकार तिप्पट ऊर्जा आणि वेगानं काम करेल, देशवासियांना या विकासाची प्रचिती येईल, असंही ते म्हणाले. पंतप्रधानांच्या जवळपास 2 तास सुरू असलेल्या भाषणाच्या वेळी संपूर्ण काळ विरोधकांनी अभूतपूर्व गदारोळ आणि घोषणाबाजी केली.